Hello, very good morning students. In this video, we are going to discuss and learn poem number 2.5, Nose versus Eyes. Nose versus Eyes means Naka Viruddha Dode. This is satirical poem. Satirical poem means the poem is very humorously and it is a indirectly comment on the judiciary system, that is judicial system. Nose versus Eyes, and this is the poem which is written by William Cowper. Nose versus Eyes is a satire. Ek prakar se vyanga hai. Vyanga manje kaay? Aplyala ji gosht manya naste tar apan tya goshtila tondavarti bolu shakat nahi. Tar apan likhanacha madhyamatun kiwa apratyaksha udaharana deun apan tya goshtincha निषेध करत असतो, द्वेष करत असतो, त्याला आपण सॅटरिकल पोएम म्हणतो. इट इज अ सॅटरिकल ऑन द ज्युडिशियरी सिस्टीम. ज्युडिशियरी मीन्स न्यायालयीन जी प्रक्रिया आहे, न्यायालयीन जी पद्धत आहे, त्या न्यायालयीन पद्धतीवरती टीका केलेली आहे. इट इज ऑल्सो मॉक ॲट द स्टोन ब्लाइंड जस्टिस. स्टोन ब्लाइंड म्हणजे काय? ठाम आंधळी. आपण बघतो की न्यायालयामध्ये न्याय देवता ही आंधळी असते, मग ती न्याय करणार कसं? मग आपण म्हणतो त्याला साक्षी द्यावे लागतात, पण साक्षी पुरावे जे द्यावे लागतात ते सुद्धा पडताळून घेतले जातात. म्हणजे या ठिकाणी स्पर्श करून ते ठरले जातात. आता बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की न्याय देवता तर आंधळी असते, मग न्याय कसा करेल? एखादा गुन्हा घडला, मग तो गुन्हा घडताना आपल्याला पुरावे द्यावे लागतात. मग एखाद्याने सांगितलं की मी या ठिकाणी प्रत्यक्ष तो गुन्हा बघितला, मग बघितल्याचे पुरावे द्यावे लागतील तुम्हाला. एखादा म्हणेल की मी जर हा तर आंधळा होता, मग याने कसं बघितलं? तर तो आंधळा होता तरी त्याने बघितलं, याचे पुरावे द्यावे लागतात. तर ह्या न्यायालयीन प्रक्रियेच्या विरोधामध्ये अतिशय व्यंगात्मक पद्धतीने कविता लिहिलेली आहे विल्यम काउफरने. इट इज अ ह्युमरस मॅनर. ह्युमरस म्हणजे काय? ह्युमरस म्हणजे विनोदी पद्धतीने या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. एम्फसाइज म्हणजे फोर्सफुली सांगणे. अपॉन द लॅक ऑफ एम्पथी, लॅक ऑफ सिम्पथी, म्हणजे न्यायालयीन जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये सहानुभूतीला कोणताही थारा नाही, सहानुभूतीला कोणतीही जागा नाही. अँड कॉमन सेन्स तर त्या ठिकाणी वापरला जात नाही. कायदा फक्त पुराव्यावरती चालत असतो. तर बघा, पेज नंबर, ओपन द पेज नंबर 88 अँड द नेम ऑफ द पोएम इज नोज वर्सेस आईज. स्टुडंट्स, आय विल रीड द पोएम अँड व्हाईल रीडिंग द पोएम आय विल ऑल्सो एक्सप्लेन इन मराठी अँड इंग्लिश ऑल्सो अँड गिव द डिटेल्स मीनिंग ऑफ इच अँड एव्हरी डिफिकल्ट वर्ड्स. सो यू मस्ट ओपन द पेज नंबर 88 अँड लिसन द एक्सप्लेनेशन व्हेरी नीनली अँड नोट डाऊन द लाईन अँड वर्ड्स ऑल्सो. Now students, I start it. Nose versus eyes. Nak viruddha dode. Now see, between nose and eyes, a strange contest arose. Between a nose and eyes, a strange contest arose. Between म्हणजे दोघांच्यामध्ये, among म्हणजे अनेकांच्यामध्ये. मग दोघांमध्ये कोणतं? Nose आणि eyes च्या दोघांमध्ये strange contest, विचित्र स्पर्धा arose म्हणजे निर्माण झाली किंवा विचित्र स्पर्धा रंगली. द स्पेक्टॅकल्स, स्पर्धेचा विषय काय होता बघा, वादाचा विषय काय होता? द स्पेक्टॅकल्स, स्पेक्टॅकल्स म्हणजे चष्मा. स्पेक्टॅकलचा अर्थ होतो चष्मा. आता चष्मा कुठे घातला जातो? तर चष्मा हा नाकावर घातला जातो. मग चष्मा हा कोणाच्या उपयोगासाठी असतो? तो डोळ्याच्या उपयोगासाठी असतो. मग घालता कशावरती? नाकावरती घातला जातो. मग चष्मा नाकावरती घालतात, त्याचा फायदा डोळ्याला आहे. मग डोळे म्हणतो चष्मा माझा आणि नाक म्हणते चष्मा माझा. मग ती म्हणाल की कसं काय शक्य आहे? डोळ्याला बोलता येतं का, नाकाला बोलता येतं का? बोलता येते त्यांना. कवी येतो, कवी काय करतो? या ठिकाणी पोएटिक डिव्हायसेस वापरून त्या निर्जीव वस्तूला सजीव करतो आणि सजीव करून त्याला बोलण्याचा गुणधर्म देतात. मग नाकाला म्हणायचा चष्मा माझा आणि डोळ्याला म्हणायचा चष्मा माझा. हे दोघंही एकमेकांचं ऐकत नाही, यांच्यामध्ये विचित्र स्पर्धा निर्माण होते की चष्मा कोणाचा आहे. मग हे दोघंही काय करतात? कोर्टात जातात. मग कोर्टामध्ये गेल्यानंतर यांची केस कोण लढते? तर जीव, टंग, तर जीप यांची केस लढते. मग यांचा न्यायाधीश कोण असतो? तर न्यायाधीश असतात कान. न्यायाधीश असतात कान. म्हणजे लक्षात द्या तुम्ही, न्यायाधीशाच्या डोक्यावरती एक केसांचा टोप असतो, त्याला विग म्हणतात इंग्लिशमध्ये. तो जो विग असतो
तो वीक कशाचं प्रतीक आहे की अतिशय ज्ञानी माणूस, कायदे तज्ज्ञ, कायदे पंडित, की ज्याला न्यायालयीन कामकाजाचा प्रचंड अनुभव असतो, त्या अनुभवाचं, त्या ज्ञानाचं प्रतीक काय आहे, तो केसांचा वीग आहे. तो कशावर विश्वास ठेवत नाही, फक्त आपण काय ऐकलं काय बघितलं याच्यावरती तो विश्वास ठेवत असतो. मग बघा, ना कान रोडे कोर्टामध्ये गेले, त्यांचा वकील आहे जीप आणि न्यायाधीश कोण आहे, कान आहे. ओके, आता बघा. बिटवीन नोज अँड आईज अ स्ट्रेंज कॉन्टेस्ट अरोज, द स्पेक्टॅकल सेट डेम अनहॅपीली रॉंग. द स्पेक्टॅकल सेट डेम अनहॅपीली रॉंग. हा चष्मा काय म्हणतो आहे की अनहॅपीली रॉंग, हा चष्मा चुकीच्या पद्धतीने नाकावरती बसवलेला हा चष्मा कोणाचा आहे, हा डोळ्यांचा आहे. द स्पेक्टॅकल सेट डेम अनहॅपीली रॉंग. द पॉइंट इज डिस्प्यूट. डिस्प्यूट म्हणजे वाद, डिस्प्यूट म्हणजे खटला, डिस्प्यूट म्हणजे मतभेद. द पॉइंट इज द पॉइंट इन डिस्प्यूट वॉज एज ऑल द वर्ल्ड नोज. हा जो खटला आहे सगळ्यांनाच माहिती आहे. टू विच द सेड स्पेक्टॅकल, टू विच म्हणजे कोणाचा, द सेड स्पेक्टॅकल म्हणजे वरती उल्लेखलेला चष्मा. ऑट टू बिलॉंग, टू बिलॉंग म्हणजे च्या मालकीचा असते. ऑट म्हणजे काय, हे हेल्पिंग वर्ब आहे. ऑट म्हणजे भाग पाडणे. हा चष्मा कोणाच्या मालकीचा आहे, कोणाच्या मालकीचाच आहे, आम्हाला जाणून घ्यायचं आहे. म्हणून हे डिस्प्यूट म्हणजे खटला कोर्टामध्ये गेला. सो टंग वॉज द लॉयर. लॉयर म्हणजे वकील, टंग म्हणजे जीभ, सो म्हणजे म्हणून, म्हणून टंग वॉज द लॉयर. वकील कोण होता, टंग. अँड आर्ग्यू द कॉज. कॉज म्हणजे खटला. खटल्याला शब्द लक्षात ठेवा, वरती गेला आहे डिस्प्यूट, आता गेलेला आहे कॉज. अँड आर्ग्यू द कॉज. आर्ग्यू म्हणजे वादविवाद घालणे, वरती डिस्प्यूट खटला, इकडे कॉज म्हणजे खटला. आर्ग्यू, आर्ग्यू म्हणजे डिबेट करणे, डिबेट म्हणजे वादविवाद घालणे. अँड आर्ग्यू द कॉज विथ ग्रेट डील ऑफ स्किल. विथ ग्रेट डील ऑफ स्किल, डील म्हणजे हाताळणे, स्किल म्हणजे कौशल्य, कौशल्यपूर्वक हा खटला हाताळला. अँड अ वीक फुल ऑफ लर्निंग. आणि जे न्यायाधीश होते त्या न्यायाधीशाच्या डोक्यावरती जो केसांचा वीग होता. व्हाईल चीफ बॅरॉन, चीफ म्हणजे मुख्य, बॅरॉन म्हणजे व्यक्ती. व्हाईल चीफ बॅरॉन और मुख्य व्यक्ती कोण होता, कोर्टाचा मुख्य व्यक्तीला काय म्हणतो आपण, जज. कोर्टाच्या मुख्य व्यक्तीला काय म्हणतो आपण, जज. व्हाईल चीफ बॅरॉन अर म्हणजे कोण, न्यायाधीश. सॅट टू बॅलन्स द लॉ. न्यायाधीश बसले टू बॅलन्स द लॉ. बॅलन्स म्हणजे काय, समतोल. की नाकावरबी अन्याय व्हायला नाही पाहिजे आणि डोळ्यावर पण अन्यायाने व्हायला पाहिजे. म्हणजे चष्मा कोणाच्या मालकीचा आहे हे खरं सांगितलं पाहिजे. यासाठी कानाने न्यायाधीशाची भूमिका बजावलेली आहे. तिसरा पॅरेग्राफ, तिसरा स्तंभ. इन बिहाफ ऑफ द नोज, नाकाच्या बाजूने. इन बिहाफ ऑफ ही फ्रेज आहे, च्या बाजूने. इन बिहाफ ऑफ द नोज इट विल क्विकली अपियर अँड युअर लॉर्डशिप ही सेड. नाकाच्या बाजूने बाजू मांडताना ही सेड. विल अनडाऊटेडली फाइंड दॅट द नोज हॅज हॅड स्पेक्टॅकल ऑलवेज इन वेअर. न्यायाधीश म्हणतात तू चष्मा कुठे घातला जातो, वेअर म्हणजे घालणे, नाकावर घातला जातो. विच अमाउंट्स, अमाउंट्स म्हणजे काय, असणे. विच अमाउंट्स टू पोझेशन टाइम आउट ऑफ माइंड. ज्या व्यक्ती ज्याच्यावरती तो वस्तू असेल तर ती वस्तू कोणाची असेल, त्याचीच असेल, त्याचीच होईल. टाइम आउट ऑफ माइंड म्हणजे कायमस्वरूपी ती वस्तू त्याचीच असेल. देन होल्डिंग द स्पेक्टॅकल अप टू द कोर्ट. जीबीने काय केलं, तो चष्मा असा पकडला आणि न्यायाधीशाला दाखवला. म्हणाले युअर लॉर्डशिप, माननीय न्यायाधीश, ऑब्झर्व, निरीक्षण करा. दे आर मेड विथ स्ट्रॅडल, दे आर मेड विथ स्ट्रॅडल. स्ट्रॅडल म्हणजे काय, हा जो आपला चष्मा असतो या चष्म्याचा जो उंचवट वरतून उंच असतो आणि खालून हा खोलगट भाग असतो, की याला म्हणू आपण त्याला तो स्ट्रॅडल. तो स्ट्रॅडल आपण नाकाच्या बरोबर उंचावरती घालत असतो. म्हणजे हा जो भाग आहे याला म्हटलेला आहे स्ट्रॅडल, म्हणजे जोडण्याचा जो उंच भाग असतो तो आपण उंटाचं जे असतं त्याला खोगीर म्हणतो. इथे आपल्याला चष्म्याचा जोड भाग. विथ अ स्ट्रॅडल,
as wide as the ridge of the nose is. नाकाच्या मापाचा चष्म्याचा तो हा खोल भाग असतो, म्हणजे याचा अर्थ नाकानुसार चष्मा बनवला जातो, म्हणजे याचा अर्थ चष्मा कोणाचा असतो, नाकाचाच असतो, असं जीपीला सांगायचं. इन शॉर्ट डिझाईन टू सिट क्लोज टू इट, थोडक्यामध्ये त्या चष्म्याची डिझाईन नाकासाठीच केलेली असते, जस्ट लाईक अ सॅडल, त्यालाच आपण उंच भाग म्हणतो किंवा स्ट्रॅडल म्हणतो, म्हणजे चष्मा हा नाकासाठीच असतो. अगेन वुड युअर लॉर्डशिप अ मोमेंट सपोज, दुसऱ्या क्षणाला शांतता होते. इट इज अ केस दॅट हॅज हॅपन अँड मे बी अगेन, ही केस अशी घडली आणि परत घडू शकते. दॅट द विसेज, विसेज म्हणजे चेहरा. दॅट द विसेज आर काउंटनन्स, विसेज म्हणजे चेहरा, काउंटनन्स म्हणजे सुद्धा चेहरा. हॅड नॉट अ नोज, जर समजा चेहराच नसता तर नाक असतं का, नाही. मग नुसतं नाका नुसतं नाक बाजूला काढून चष्म्याचा उपयोग आहे का, नाही. खरं म्हटलं तर नाक सुद्धा मदत करतो आणि कान सुद्धा मदत करतो. दॅट द विसेज ऑर द काउंटनन्स हॅड नॉट अ नोज, प्रे हू वूड ऑर हू कूड वेअर स्पेक्टॅकल देन, जर चेहराच नसता तर चष्मा कोणी घातला असता, चष्मा कसा घातला असता, असा प्रश्न केला. ऑन द होल इट अपियर्स, हे संपूर्ण चर्चा घडत असताना अपियर म्हणजे काय घडलं दिसणे. अँड मे अँड माय आर्ग्युमेंट शो, मी काय केला, वाद घातला. आर्ग्युमेंट म्हणजे वाद घालणे. विथ अ रिझनिंग द कोर्ट, रिझन म्हणजे कारण दिले न्यायालयाला. विल नेव्हर कंडेम, असे कारण दिले मी न्यायालयाला की न्यायालय कधी नाकारू शकणार नाही. कंडेम म्हणजे नाकारणे, धिक्कार करणे. दॅट द स्पेक्टॅकल्स प्लेनली वेअर मेड फॉर द नोज, आणि पटून दिलं की हा चष्मा प्लेनली स्पष्टपणे वेअर मेड बनलेला होता फॉर द नोज. अँड द नोज वॉज ॲज प्लेनली इंटेंड म्हणजे काय, इंटेंडेड म्हणजे कल असणे. कल असते म्हणजे काय, की आता या ठिकाणी आपण प्लेनली इंटेंड फॉर देम म्हणजे च्यासाठीच असणे किंवा च्यासाठी बनवलेला असणे. अँड द नोज वॉज ॲज प्लेनली इंटेंड फॉर देम, आणि नाक कदाचित त्याच्यासाठीच बनवण्याचा कल असेल, नशिबाचा किंवा देवाचा, की देवाने नाक यासाठी बनवलेलं असेल की या ठिकाणी चष्मा घालायला पाहिजे. देन शिफ्टिंग हिज साईड, नंतर बघा नाकाची बाजू बदलवताना, म्हणजे नाकाने जी बाजू मांडली होती ती बदलवताना. ॲज अ लॉयर नोज, लॉयर कोण होता, टंग होता. ॲज लॉयर नोज, जिबेला माहिती होतं की ही प्लीडेड अगेन इन बिहाफ ऑफ द आईज. बघा जी वकील आहे, जिबेनेच नाकाची बाजू लढवली आणि जिबेनेच डोळ्याची बाजू निभवली, म्हणजे जीभच असा घटक आहे, असा लॉयर आहे की त्याने नाकाची बाजू कोर्टामध्ये मांडली आणि डोळ्याची बाजू कोर्टामध्ये मांडली. आता बघा जीभ काय म्हणते, ही प्लीडेड, ही म्हणजे जीभ, प्लीडेड अगेन इन बिहाफ, इन बिहाफ म्हणजे च्या बाजूने, ऑफ द आईज. बट व्हॉट वेअर हिज आर्ग्युमेंट, जीभ काय म्हणताय की याचा वाद कोणता आहे. फ्यू पीपल नो, पाईस लोकांना माहिती आहे जिबेने नाकाबद्दल जो वाद सांगितलेला आहे तो वाद काहीच लोकांना माहिती. ओनली फ्यू पीपल नो द आर्ग्युमेंट. फॉर द कोर्ट डीड नॉट थिंक दे वेअर इक्वली वाईज, आणि कोर्टने सांगितलं की योग्य पद्धतीने ते आम्हालाही समजलेलं नाही की नाकासाठी चष्मा बनलेला आहे. सो हिज लॉर्डशिप डिक्रीड, डिक्रीड म्हणजे काय, शेवटचा न्याय देणे, शेवटचा निर्णय सांगणे. सो हिज लॉर्डशिप डिक्रीड विथ अ ग्रेव्ह, ग्रेव म्हणजे दुःखाने, नाराजीने. सॉलेम टोन, सॉलेम म्हणजे अतिशय गंभीर आवाजामध्ये, टोन म्हणजे आवाज, सॉलेम म्हणजे गंभीर. काय सांगितलं बघा न्यायाधीशाने, न्यायाधीश कोण आहे, कान. डिसिसिव, डिसिसिव म्हणजे डिसिजन, डिसिजन म्हणजे निर्णय. डिसिसिव अँड क्लिअर, जो निर्णय सांगायचा आहे तो त्याने स्पष्ट शब्द सांगितला. बघा काय निर्णय, विदाऊट वन, विदाऊट वन इफ ऑर बट दॅट. विदाऊट वन म्हणजे जर नाक नसतं तर चष्मा कसा घातला असता, आणि जर समजा नाक आहे पण डोळेच नसते तर मग चष्मा कोणासाठी घातला असता,
म्हणून न्यायाधीश बघा काय न्याय करताय. व्हेनेव्हर द नोज पुट ही स्पेक्टॅकल, ज्या वेळेला नाकावरती चष्मा राहील, ऑन बाय डे लाईट ऑर कॅन्डल लाईट, मग दिवसा असेल किंवा रात्री असेल, आईज शुड बी शट. तेव्हा डोळ्याने काय करायचं? डोळे बंद करायचे. म्हणजे जेव्हा चष्मा नाकावर घातला जाईल तेव्हा डोळ्याने बंद राहायचं, असं न्यायाधीशाने निर्णय दिला. म्हणजे तुम्ही बघून बघा, न्यायाधीशाने काय निर्णय दिला की चष्मा नाकाचा भी आहे डोळ्याचा भी आहे, पण ज्याला एखादी गोष्ट मान्य नसेल ना तेव्हा त्याने काय करायचे? आपले डोळे बंद करायचे. आपले डोळे बंद करायचे. तुम्हाला माहिती असेल न्याय देवता कशी असते, आंधळी असते. ती याही बाजूचं ऐकते आणि त्याही बाजूचं ऐकते, या बाजूचंही पाहत नाही आणि त्या बाजूचंही पाहत नाही, पण निर्णय असा देते की तो दोघांनाही मान्य असतो. मग इथे कवीने काय सांगितलेलं आहे, म्हणजे कानाने काय निर्णय दिलेला आहे, व्हेनेव्हर द नोज पुट ही स्पेक्टॅकल ऑन, जेव्हा जेव्हा नाकावरती चष्मा ठेवला जाईल, बाय डे लाईट ऑर कॅन्डल लाईट, दिवसा असेल किंवा संध्याकाळी असेल किंवा रात्री असेल, आय शुड बी शट, डोळे कायमस्वरूपी कसे असतील, बंदच असतील. म्हणजे याचा अर्थ डोळ्यांना जी गोष्ट पाहवली जात नाही ते डोळ्याने बंद ठेवायची, आणि नंतर मात्र डोळे चष्मा जेव्हा पाहतील तेव्हा चष्मा डोळ्याचा राहील. म्हणजे डोळ्याने चष्मा बघितला तर चष्मा डोळ्याचा, आणि ज्या वेळेला बघितला नाही त्यावेळेला चष्मा कोणाचा? नाकाचा. आता तुम्हाला एक प्रॅक्टिकल करून दाखवते मी. समजा हा माझा चष्मा आहे. तुम्ही सुद्धा घरी एक प्रॅक्टिकल करून बघा, किंवा तुमच्या आजोबाला करायला सांगा, की जेव्हा केव्हा डोळे आपण हा चष्मा लावतो, आपण हा चष्मा लावतो, हा चष्मा लावताना आपले डोळे कधीही बंद होतात? बघा मी लावून दाखवते. असे डोळे बंद होतात. तुम्ही प्रॅक्टिकल करून बघा घरी. म्हणजे जेव्हा केव्हा आपण चष्मा नाकावर ठेवतो तेव्हा आपले डोळे बंद होतात. तुम्ही हे दुसऱ्याला न सांगता त्याला फक्त चष्मा काढायला सांगा आणि परत लावायला सांगा. म्हणजे या ठिकाणी नाक आणि डोळे यांच्यामध्ये जो खटला चालला गेला तो खटला जिभेने लढवला आणि कानाने न्याय दिला की चष्मा हा दोघांचाही राहील, परंतु जेव्हा केव्हा चष्मा नाकावर घातला जाईल तेव्हा डोळे मात्र बंद राहतील. म्हणजे जी गोष्ट आपल्याला आवडत नाही त्या गोष्टीकडे काय करायचं? दुर्लक्ष करायचं. आणि जी गोष्ट आपल्याला मान्य असेल तेव्हा काय करायचं? डोळे उघडायचं. म्हणजे आपल्या सोयीने वागायचं. ओके, तर अशी ही कविता आहे. पूर्ण व्यवस्थित ऐका आणि उद्या आपण याचं ब्रेनस्टॉर्मिंग बघू ऑनलाईन क्लासला. ओके.